आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सरकोली येथे मराठा आंदोलकांकडून हल्ला करण्यात आला. या संदर्भात मनोज रांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता, मला या संदर्भात माहिती नाही, मी हल्ल्याचं समर्थन करणार नाही, अशी प्रतिक्रिया मनोज रांगे पाटील यांनी दिली आहे. हल्ला केला गेला तो मराठा तरुण आहे अशा पद्धतीने सांगितलं गेलंय. प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला, तो मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैराश्यातून हल्ला केला तसं सांगितलं जाते. कसं पाहता याकडं? मला माहिती नाही याबद्दल, काय कोणाचं आहे काय याबद्दल. हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही, परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला. याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही. हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही, पण विषय काय हे कशासाठी झाला हे काहीच माहीत नाही या कोणाला. त्याचं मूळ कारणही माहीत नाही. नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही. त्याने का केलं आहे काय घडलं आहे मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही, पण हल्ल्याचं समर्थन नाही. पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं.